खबरदारी घेणं आवश्यक आहे आणि विशेषतः ही जी खबरदारी फार सोप्या गोष्टी आहेत. हे जे व्हायरस आहे करोनाचं हे काही उडत नाही, हे निर्जीव आहे, हे सजीव नाही आहे, ते हालचाल करत नाही किंवा उडत नाही किंवा पसरत नाही. ते फक्त आपण जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तर ते आपल्या थुंकीच्या ड्रॉपलेट्समधून कोणत्याही सरफेसवर जमा होतं आणि आपण त्याला जर स्पर्श केला तर ते आपल्या शरीरात, तिथून आपण जर तोंडाला नाकाला किंवा डोळ्याला स्पर्श केला तर ते आपल्या शरीरात जाऊ शकतं आणि आपल्याला गंभीर श्वसनाचा आजार उद्भवू शकतो आणि त्याच्यामध्ये आपला मृत्यू ओढवू शकतो. तर हे करण्याकरता प्रत्येकाने बोलताना एकमेकांशी दोन हात दूर राहून बोलावं, एकमेकांशी हस्तांदोलन करू नये. त्यानंतर मास्कचा एक गैरसमज आहे की प्रत्येकाने मास्क घालावा, तर मास्क घालण्याची काही गरज नाही. तुम्ही दोन हात दूर राहिलात तरी तुमच्यापर्यंत ते कोरोना पोहोचणार नाही, कारण ते काही हवेत उडत नाही आणि तुमच्या नाकात किंवा तोंडात ते जाणार नाही. त्यानंतर काय होतं की आपण मास्क लावतो आणि मास्कला मग समोर हात लावतो आणि मास्क खाली करतो, त्याच्यानंतर आपण तोंडाला किंवा नाकाला किंवा डोळ्याला स्पर्श केला तर त्याच्याने जास्त धोका होण्याचा संभव आहे, कारण ह्या मास्कवर ते सगळे जंतू जमा झालेले असतात आणि ते आपल्या शरीरात त्या नाकाद्वारे किंवा तोंडाद्वारे प्रवेश करू शकतात. त्यामुळे आपण दोन हात दूर राहून बोला, हात सतत स्वच्छ साबणाने धूत राहा, सॅनिटायझरची काही गरज नाही. सॅनिटायझर मिळालं तर फार चांगलं, पण त्याच्यामध्ये सुद्धा 65%च्या वर अल्कोहोलचं प्रमाण असणं अत्यंत आवश्यक आहे. पण साध्या आपण साबणाने जरी हात धुतले, डेटॉलच साबण असायला पाहिजे असं पण काही नाही आहे. साध्या कुठल्याही साबणाने जर आपण हात धुतले तर त्या फेसाने ते जंतू मरून जातात, ते डिसइंटिग्रेट होतात आणि ते डिॲक्टिवेट होतात, म्हणजे काम करू शकत नाहीत. त्यामुळे सतत आपण साध्या कशा कोणत्याही याला स्पर्श केला, हँडलला, दाराच्या हँडलला किंवा टेबलच्या सरफेसला, तर आपण साबणाने स्वच्छ हात धुतले तरी हे आपला प्रॉब्लेम कमी होऊ शकतो. की आपण घरी गेल्यानंतर गरम पाण्याने गुळण्या करून टाकल्या तर घशामध्ये जे चिकटलेले हे जंतू आहेत ते डिसइंटिग्रेट होतील, नष्ट होतील आणि तुम्हाला त्याच्यापासून अपाय होणार नाही. चौथी गोष्ट विशेषतः मला पोलीस बांधवांना सांगायची आहे की ते सतत ड्युटीवर आहेत आणि त्यांचं खरोखर कौतुक करण्यासारखं आहे की ते दिवसा रात्री उन्हातानात काम करत आहेत, पण त्यांनासुद्धा स्वतःला धोका आहे. त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा काही ही खबरदारी मी सांगितली ती घेणं आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त आणखीन एक त्यांना जी माझी विनंती आहे की त्यांचे जे युनिफॉर्म आहेत ते त्यांनी घरी गेल्यानंतर साबणाच्या पाण्यामध्ये 15 मिनटं भिजवून ठेवावेत आणि तो युनिफॉर्म दुसऱ्या दिवशी परत वापरू नये. दोन युनिफॉर्मचे तुमच्याकडे सेट असेल तर दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुतलेला युनिफॉर्म वापरावा, इस्त्री नसली तरीही चालेल, पण स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं अत्यंत आपलं आवश्यक आहे, कारण आपल्या कपड्यावरसुद्धा ते जंतू असू शकतात आणि ते इतरांना पसरू शकतात. म्हणून घरी गेल्यानंतर आपली ड्युटी संपल्यानंतर साबणाच्या पाण्यात एक 15 मिनटं ड्रेस भिजवून ठेवावा, नंतर तो वाळू घालावा, दुसऱ्या दिवशी फ्रेश ड्रेस वापरावा. असं रोटेशनमध्ये वापरलं तर आपल्याला, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांनासुद्धा धोका जो होण्याचा संभव आहे तो नष्ट होऊन जाईल.